नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दररोज बँक निफ्टीचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे, उद्या कुठल्या साईडला ट्रेड बनू शकतो, तो कशा पद्धतीने ट्रेड बनू शकतो याची चर्चा जी आहे ती मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी एक खूप महत्वाचं डिस्क्लेमर जे आहे ते तुमच्यासाठी आहे. मी माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोज बँक निफ्टी असेल, स्टॉक असेल, डिलिव्हरीसाठी काही पोझिशन वगैरे जे आहेत त्या काय करत असतो त्या ठिकाणी सजेस्ट करत असतो. तुम्ही जर ह्याच्यावरती ट्रेड करत असाल तर इक्विटी मार्केटमध्ये असेल, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये असेल, गुंतवणूक करणं हे रिस्की मानलं जातं. आणि ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी किंवा ट्रेड टाकण्यापूर्वी डेरिव्हेटिव्हचा जरूर त्यातला रिस्क फॅक्टर काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, त्याशिवाय ट्रेड करू नका. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, हा ट्रेड टाकत असताना कधीही 20% जास्तीचं कॅपिटल कोणत्याही ट्रेडवरती कधीही लावू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण की आपली रिस्क घेण्याची कपॅसिटी मार्केटमध्ये ते पहिल्यांदा काय करा समजून घ्या आणि त्याच्यावरती फक्त काय करत चला ट्रेड टाकत चला. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचे जे क्लोजिंग आहे ते 35,373 ला बँक निफ्टी आज क्लोज झालाय. मित्रांनो, तुम्ही जर माझा कालचा बँक निफ्टीचा व्हिडिओ बघितला तर कालच्या बँक निफ्टीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपल्याला एक मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ते डाऊन साईडला अपेक्षित आहे असं मी काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, मी काल बँक निफ्टी जो आहे तो 35,242 ला सेल दिला होता आणि त्याच्या खाली जर बँक निफ्टी आला तर 35,000 पर्यंत आणि 34,740 पर्यंत जाईल असं मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सांगितलं. आणि दुसरं मित्रांनो, मी बँक निफ्टीमध्ये कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा मी काय काय सांगितलं होतं. 35,530 वरती मी बाईंग सांगितलं होतं. पण मित्रांनो, ऍक्च्युअली आज मार्केटमध्ये काय झालं हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर मार्केटच्या कालच्या लेवल्स तुम्हाला माहित असलं पाहिजे, काही महत्वाच्या लेवल्स बँक निफ्टीच्या माहित असलं पाहिजे. बघा मित्रांनो, आज बँक निफ्टी जो आहे तो ओपन झाला होता 32,271, म्हणजे आपल्या जी कालची लेवल होती एक्झॅक्ट ह्या लेवलच्या आसपास जो आहे तो काय झाला होता बँक निफ्टी त्या ठिकाणी आज ओपन झाला होता हे पहिल्यांदा लक्षात. आणि तिथून बँक निफ्टीनं ऑलमोस्ट तुम्हाला 35,070 पर्यंत लो जो आहे तो बँक निफ्टीनं काय केला होता या ठिकाणी मार्केटमध्ये तयार केला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो, मार्केटमध्ये आज पैसा बनला का तर बिलकुल पैसा बनलेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट साईडवेज होतं, खूप वेळ मार्केट ऑलमोस्ट 100-125 पॉईंटच्या रेंजमध्ये जे आहे ते काय करत होतं ट्रेड करत होतं. आणि आज देखील मी 3 कॉल जे आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती काय केले होते शेअर केले होते. आणि ऑलमोस्ट तिन्हीच्या तिन्ही टेलिग्रामच्या कॉलमध्ये जे प्रीमियम ग्रुपला दिले होते त्याच्यात एसएल जो आहे तो काय झाला, इव्हन माझा देखील हिट झाला आणि तुमचा देखील हिट झाला. तरी पण काही लोकांनी त्यामध्ये 20-10-12 पॉईंटचं, काही लोकांनी 8 पॉईंटचं प्रॉफिट जे आहे ते बुक केलं. म्हणजे ज्या लोकांना मार्केटमध्ये अनुभव आहे, कधीच्या मार्केटमध्ये किती पॉईंट घ्यायचे हे माहिती आहे, त्या लोकांनी मधून प्रॉफिट त्या ठिकाणी केलेलं तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर उद्या मार्केटमध्ये काम करत असताना आपल्यासाठी कुठली लेवल महत्वाची आहे हे काय करा पहिल्यांदा समजून घ्या. आणि ह्या लेवलवरती उद्या मार्केटमध्ये काय करा त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो मार्केटमध्ये काम करा. मित्रांनो बघा, कालच्यासाठी आज तुटकन एक महत्वाची लेवल जे आहे ते बँक निफ्टीमध्ये आहे. ती लेवल अशी आहे की बँक निफ्टी उद्या मित्रांनो जोपर्यंत उद्याचा जर विचार केला तर उद्या देखील मित्रांनो बँक निफ्टीमध्ये खूप मोठा नो ट्रेड झोन जो आहे तो असणार आहे तुमच्यासाठी. 35,061 ते 34,945 या झोनमध्ये उद्या तुम्ही बँक निफ्टीमध्ये पहिल्यांदा ट्रेडिंग करू नका हे पहिल्यांदा. कारण का बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी ट्रॅप करण्याची शक्यता जी आहे, नो ट्रेड झोन जो आहे तो या ठिकाणी काय होतोय बनतोय. आणि इथं बँक निफ्टी जो आहे तो शुअरली तुम्हाला काय करेल ट्रॅप करायचा प्रयत्न करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर ह्या एरियामध्ये काय करायचं, नो ट्रेड झोन आहे ह्या एरियामध्ये. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड जो आहे तो टाकायचा नाही. आणि ट्रेड टाकायचा असेल तर तिथं तुम्हाला रिस्क जे आहे ते काय करावं लागेल, थोडीफार घ्यावी लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ती रिस्क न घेता जर ट्रेड टाकला तर शुअरली तुम्हाला इथं बेनिफिट होईल. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीमध्ये जर शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन कुठून बनते, तर ही जी मी लेवल मार्क केली आहे 34,945 खाली काय करायचं आहे बँक निफ्टी उद्या सेल करायचं आहे. बँक निफ्टी कुठं सेल करायचं आहे तुम्हाला 34,945 खाली बँक निफ्टी सेल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इथून जर बँक निफ्टी सेल झाला तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो डाऊन साईडला ते भेटेल साधारणतः 34,729 पर्यंत. 34,729 ही जर रेंज मार्केटनं ब्रेक केले तर सेकंड टार्गेट तुम्हाला भेटेल 34,447 पर्यंत. काय होईल त्या ठिकाणी डाऊन साईडला मार्केट भेटेल. कारण का ह्या लेवल्स कशा काढलेत हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का तुम्ही जर बँक निफ्टीचे ऑप्शन चेन तुम्हाला समजत असेल, बँक निफ्टीचे ऑप्शन चेन मध्ये आज चेंज इन ओवाय कुठं झालाय, कुठल्या साईटला कॉल रायटिंग वाढले, पुट रायटर कुठं पाठीमागं सरकलाय, ह्या सगळ्या लेवल जर मार्केटमध्ये जाऊन तुम्ही चेक केला तर तुम्हाला इझिली काय होईल त्या ठिकाणी मार्केट उद्या काय करणार आहे हे इझिली काय होऊ शकतं त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला मार्केटला जे आहे ते काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी रीड करता आलं पाहिजे. आणि हे मार्केटला रीड करण्याची एकमेव पद्धत आहे मित्रांनो सपोर्ट रेझिस्टन्स जो ऑप्शन चेन मध्ये क्रिएट झाला त्याच्यावर जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड केलं
तर तुम्हाला शुअरली चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, उद्या जर मार्केट खूप मोठ्या प्रमाणात गॅप ऑफ ओपन नाही झालं, काय म्हणतोय मी, उद्या मार्केट जर गॅप ऑफ ओपन नाही झालं आणि आहे ह्या लेवलला जर ओपन झालं मार्केट, तर मित्रांनो उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड घेत असेल तर वरच्या साईडला देखील बँक निफ्टीमध्ये एक महत्वाचा लेवल आहे, जसं की 35,477 पासून साधारणतः 35,549 ह्या रेंजमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाही. आणि उद्या जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला पोझिशन घ्यायची असेल, बुलिश पोझिशन कॉल साईडला, विशेषतः 35,500 कॉलमध्ये तुम्ही उद्या काय करा, त्या ठिकाणी ट्रेड करा. उद्या जर बँक निफ्टी 35,549 वरती जर निघाला तर जरूर बँक निफ्टी काय करा, बाय करा. या सिनारीवरती तुम्हाला पहिलं बँक निफ्टीमध्ये टार्गेट भेटेल 35,780 पहिलं टार्गेट भेटेल, आणि दुसरं टार्गेट जे असते बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 35,960 टार्गेट जे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी इझिली मिळू शकतं. आणि समजा मार्केट जर सेकंड हाफ नंतर, विशेषतः बँक निफ्टीला सेकंड हाफ म्हणजे साधारणतः 1 आणि 2 नंतर जर मार्केटनं 36,020 किंवा 36 ही लेवल जर क्रॉस करून वरच्या साईडला ट्रॅव्हल करायला सुरू केलं, तर 36,000 खूप मोठा मार्केटमध्ये मित्रांनो कॉल रायटर आहे. आणि तो कॉल रायटर उद्याच्या एक्सपायरीला सहजासहजी मार्केटमधून बाहेर पडेल असं वाटत नाही. आणि अनकेस कॉल रायटरचा जर तिथं लॉस झाला 36,000 आणि तो जर बॅकफूटवर गेला तर तिथं तुमचा पैसा जो आहे तो इझिली खूप कमी टाईममध्ये डबल होताना किंवा प्रचंड स्पीडनं जे आहे ते ऑप्शनचे प्रीमियम काय होतील त्या ठिकाणी तुम्हाला वाढताना दिसून येतील, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर या पद्धतीने काय करायचं, हा स्क्रीनशॉट काय करा तुम्ही काढून घ्या, हा स्क्रीनशॉट तुमच्या चार्टवरती प्लॉट करा ह्या लेवल, आणि त्याच्यावरती काय करा तुम्ही मित्रांनो ट्रेड करा. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर जरूर मित्रांनो तुम्ही काय करा, हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजून नवीन कशाचा ऍडिशन हवा आहे का, अजून याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती शोधताय का तुम्ही, अपेक्षित आहे का, ते जर तुम्ही कमेंट्स करून सांगितलं तर मला नक्की आवडेल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो माझा अजून एक प्रयत्न आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये एकदम ऍडव्हान्स लेवलच्या व्हिडिओ जे आहेत, ज्या पेड सर्व्हिसेसमध्ये देखील जी माहिती तुम्हाला शेअर केली जात नाही, सांगितली जात नाही, तो काही पार्ट जो आहे तो कंटेंट जो आहे तो युट्यूबवरती मला शेअर करायचा आहे. तो कोणता शेअर करावा आणि तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते जर मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं तर प्युअरली त्याच्यावरती आपण काय करूया, काम करूया. धन्यवाद. थँक्यू.